इंस्ट्रक्शन आणि आमचे बारके बघाय सगळे खाते हॅलो गाईज कसे आहात सगळे नक्कीच सगळे मजेत असणार नाही तुम्हाला काय होते घरातच बसलाय ना काय काय लोक जॉबला जात असतील पण बाकीचे घरातच आहे ना ऑनलाईन लेक्चर नाही करत काय नाही सो भरपूर दिवस झाले ब्लॉग आलेलाच नाही कारण मी शूट केलेलाच नाही म्हणजे एकदा एक आठवडा आधी कॉलेजला त्यांना शूट केलता पण बसमध्ये एवढ्या गर्दीत केलता गर्दीत लोक माझ्याकडे असे बघत होते तसं काय मी काय चोरी करायला लागलो इथं सो त्यात गर्दीत भरपूर लोक आले असतील त्यामुळे मी तो अपलोड केलंच नाही उगाच कुणाची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको सो मी आता कोल्हापूरला आलो आहे आणि आज आम्ही विल्यम जॉन पिझ्झा कॉर्नर आहे तिथं जाणार आहे तिथं 199 अनलिमिटेड पिझ्झा आहे फ्रेंच फ्राईज आहे कोल्ड आणि हॉट स्टार्टर आहेत डिझर्ट आहे कोल्ड ड्रिंक आहे आणि काय काय आहे बघ्या आणि हिरवळ तर असणारच आहे सो बघा तिथं गेलो काय काय होते आणि हा माझा भाऊ आहे भव्य आणि तिथं फ्री मध्ये आईस्क्रीम मिळते लास्टला हां आईस्क्रीम पण आहे सो आम्ही आता निघतो तिथं भेटूया आपण सो गाईज आता आम्ही चाललो आहे तिकडे विल्यम जोन्सला काय आणि आम्ही आता कोल्हापुरात आलो आहे जसं तुम्हाला सांगितलं आहे मगाशी बाकी आता गेलो बघे तिथे काय काय होते फायनली आम्ही आता विल्यम जोन्सला आलो आहे आणि ते कोल्हापूरच्या लोकांना माहिती असेल पहिले टेम्परेचर चेक चालू आहे इथे आता मी एंट्री करतो पहिला भाऊ दुसऱ्या भावाचे फोटो काढायला लागलाय माझी तर कोणी काढतच नाहीये ना असंच करा सो इथं आता सगळ्यांचा फोटोशूट चालाय माग बघत असतील तुम्ही इथलं बॅकग्राऊंड एक नंबर आहे फोटो काढले चांगला आहेच आणि खाण्यासाठी चांगला असणारच आहे सगळे स्टार्टर आहेत इथे हे काय आहे ना व कशाला काय म्हणतात आपण माहित नाही पण फ्राईड राईस हे फ्राईड राईस गार्लिक ब्रेड पावभाजी पावभाजी मॅक्रोनी मॅक्रोनी आपण का वाचला ऐकलेलं नाही त्यामुळे माहित नाही नूडल्स पास्ता पास्ता फ्राईड मसाला ब्रेड आणि व्हाईट मॅक्रोनी हे सगळं पुण्यातल्या लोकांना माहीत असते त्यामुळे आपण कधी असलं खात नाही आपण वडापाव खाल्ला 10 रुपये त्यामुळे मग त्यामुळे आपल्याला काय माहितीच नाही असल्या गोष्टी आता खाऊया आणि बघूया सो फायनली आता आम्ही सगळे स्टार्ट करताय पहिला टेस्ट करून बघूया पहिला कसं लागते नूडल्स खाऊन बघूया कसं लागते एकदम मस्त आहे एकदम मस्त आहे पण ट्राय करा आणि फ्राईड राईस एकदम मस्त आहे सो फायनली स्टार्टर इज हियर हॉट स्टार्टर आणि हे टोमॅटो सूप आहे आणि हे हॉट अँड सोअर सूप आहे जल्लोष करणार आहे मी सो हे हॉट अँड सॉर सूप आहे आणि ते मंचवसारखं दिसतंय पण आता ह्याची टेस्ट कशी आहे आपण बघूया टोमॅटो हे बऱ्यापैकी आहे आपल्याला काहीची सवय नाही त्यामुळे माहीत नाही सो दुसरं हे टोमॅटो सूप आहे काय ते खाऊन बघूया आपण आता एक नंबर आहे हिजोब आता बाकीच्या पुढचं येते ते पण खाऊया ते पण सांगूया तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मी टाकतोय ॲड्रेस कुठं आहे तुम्ही पण येऊन एकदा व्हिजिट करा आणि माझं काही नाव सांगू नका कोण नाही ओळखत इथं मला
इथं 12 वाजता आलोय. आता 4-5 वाजेपर्यंत आम्ही काही जात नाही, सगळ्यातले एक एक खाऊनच जाणार. आणि एवढी सगळी आहे म्हटल्यावर विषय संपला संपला विषय. सो आज चॉकलेट पास्ता आहे आणि आता खाल्ल्यावर इथे तोंड बघूया कसा आहे. ओके ओके गोल्ड आहे ना, त्यामुळे थोडं वेगळं लागतं. सो खाता खाता आता नाकातनं पाण्याची वेळ आल्या. जा आणि तू संकट निघाला. इथे इथे एक उदाहरण बघा. इकडचा स्पायसी पास्ता एकदम स्पायसी आहे. प्लीज डोंट इग्नोर द इन्स्ट्रक्शन. आणि आमचं बारकं बघा, हे सगळं खाते. सो हे सगळे कोल्ड स्टार्टर आहेत. आता याची नावं आपल्याला काय माहित नाही. आपण मगाशी सांगितलो आपण पुण्याला राहत नाही, त्यामुळे आपण वडापाव चहा खाणारी माणसं. तो बघून घ्या तुम्ही, तुम्हाला काय कळलं तर हे कॉर्न आहे असं वाटते. चॉकलेट पास्ता आहे. आता मगाशी व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. आपण पास्ताचा आहे दुसरा. हा एक पास्ता आहे त्याचा भाऊ. आणि अंजीर पास्ता आहे बहुतेक. काय म्हणतात त्याला, काय तर म्हणतात त्याला, फळाचं नाव ते फ्रुट आहे ते. सो आता आम्ही घेतो. मगाशी तुम्ही भरपूर स्टार्टर बघितले असतील कोल्ड, त्यातले फक्त मी 3च घेऊन आलो आहे कारण तेवढेच मला आवडले. बाकी ते मगाशी जे तुम्ही बघितले ते काय म्हणतात अंजीर नव्हते ते. अंजीर नव्हते ते, फणस अननस मिक्स होत. टेस्ट कसे आहे सांगायला आमची पै. कसा आहे? गार्लिक ब्रेड ढोकला फ्लेवरचा रिव्ह्यू देते आमची पुआ. लय भारी, यायला लागते यायला लागते, तुम्हाला सगळ्यांना यायला लागते. वेट इज फायनली ओवर अँड पिझ्झा अँड गार्लिक ब्रेड चालली आहे. काय म्हणते त्याला, कोल्ड ड्रिंक. सो आता आम्ही नाही आडत नाही तटत. 3 क्रस पिझ्झा आणि यो मॅग्रेटा आणि एक गार्लिक ब्रेड आहे. सो आता खातो, आता बघूया. इथे दंगा चालू आहे मुलींचा. मी पण खातो थांबा जरा, आता मीच कॅमेरा जाऊन बसलोय. सो फायनली आता सगळं संपून आम्ही शेवटच्या काय म्हणते त्याला आखरी पडाव पे आ गए. आणि आखरी पडाव एकदम मस्त आहे. आणि डेझर्ट. सो आता खातो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. बस शेवट एकदम गोड झालेला आहे मी. सो आता इथं आवाज नसेल तुम्हाला जास्त. साईडला मुलं आहे, त्या झंगा करायला लागलेत आणि म्युझिक पण चालू आहे. सो खातो आणि भेटतो. फायनली आता आमचं सगळं संपलं आहे आणि पोट जाम झाल्यात. आता फक्त बेल्ट निघाला असं वाटायला एवढंच. सो आता सगळे आम्ही सगळे एकदम चांगलं होतं जेवायला खायला, एक नंबर होतं. तुम्ही पण या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो त्याचं लोकेशन. सो कोल्हापूर असेल त्यांना माहीत असणारच आहे. बाहेरचे कोण असाल तरी पण या, त्या खाऊन बघा. मानव सांगू नका काय नाही तर मला कोण ओळखत नाही, पहिला सांगतो. सो इथं अशी ऑफर आहे, ॲडल्टसाठी 199 अनलिमिटेड आहे आणि किड्सला 169 अनलिमिटेड आहे. आणि बाकी ॲम्बियन्स तुम्ही बघू शकतायत, एक नंबर आहेत. सगळे या तुम्ही. हॅलो.
हॅलो गाईज, सो मगाचा ब्लॉग तिथे विलियम जोन्स जवळच एंड करणार होतो, पण अचानक पन्हाळ्याचा प्लॅन ठरला आणि काय आपण नाही म्हणणारच नाही. सो पन्हाळ्याला आलो, फॅमिलीबरोबर आहे सगळ्या, सो त्यामुळे निवांत एन्जॉय चाललाय. जास्त काही शूट केलेलं पण नाही मी. सो सो फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि दिवसभर फिरून खाऊन खूप खूप कंटाळा आलाय. आता फक्त झोपायचं राहिले आणि जसा होईल तसा आज मी दिवसभरात व्लॉग एडिट करतच होतो. हा फक्त पार्ट शूट करायचा आहे, व्हिडिओ अपलोड करायचा आहे बस. तो हा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की व्लॉग कसा झाला आहे, काय चुकीत झाले, तुम्हाला यातलं काय आवडलं आहे. आणि बाकी काय, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करा मित्रांबरोबर. बाकी काय सांगू मी आता, तुम्ही तेवढं करणार आहे हे मला माहिती आहे. बाकी व्लॉग लेट आला हे मला पण माहिती आहे, पण काय आता बाकीची कामं असतात माणसाला. सो एंड करतो मी आता व्लॉग. ओके, बाय.